अकोला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे काळाची गरज आयुक्तांनी कार्यवाही करण्याची मागणी शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांची दर तीन वर्षांनी बदली प्रक्रिया राबवायला पाहिजे परंतु अकोला महानगरपालिका याला अपवाद ठरत आहे अकोला महानगरपालिकेचे कर्मचारी विभाग प्रमुख गेल्या वीस वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने शहराची दुर्दशा होण्याचे आजपर्यंतच्या कार्याहून दिसते हम करे सो कायदा याप्रमाणे हे कर्मचारी वागत असून यांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्या हिमती वाढतच आहेत व शहरातील नागरिकांची कामे रेंगाळल्याचे चित्र दिसत आहे बांधकाम कर वसुली अतिक्रमण नगर नियोजन जन्ममृत्यू व सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यांची बदली प्रक्रिया थंड बसतात का असा प्रश्न निर्माण होत आहे शासन दरवेळी आयुक्त उपायुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करते मात्र अकोला महानगरपालिकेत या प्रक्रियेस नियमांना तिलांजली देण्याचे काम होताना दिसत आहे भ्रष्टाचाराने लिप्त असलेले मुजोर अधिकारी जुमानत शहराची वाट लागली असल्याने अतिक्रमण मुळे आधीच लहान असलेले रस्ते पायवाट झाल्याचे चित्र दिसत असल्याने व पार्किंगच्या असुविधेमुळे शहरात येणारे नागरिकही त्रस्त आहेत मध्यवर्ती भागात मूत्रीघर तोडून अतिक्रमण झाल्याने महिलांची कुचंबना होत आहे यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घाणीमुळे आजारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे फक्त ऑनलाईन हजेरी भरण्याचे काम होत असल्याची माहिती मिळाली आहे विद्युत विभागाचा भोंगळ कारभार म्हणजे दिवसा लाईट सुरू आणि रात्री बंद फक्त टेंडर प्रक्रिया आणि बिले काढण्यात व्यस्त असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे असाच एक प्रकार लेखा विभागातील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी बदली होऊन आजपर्यंत प्रभार दिले नसल्याने चर्चेला उधाण आले आहे कर्मचाऱ्यांचे खाते अपूर्ण असल्याचे कारण दाखवून वेळ लागत आहे मग या कर्मचाऱ्यांनी काय कामे केली याची चौकशी करण्याची मागणी होत आहे माहिती अधिकार फक्त नावापुरता राहिला असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत अकोला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वाट लावल्याने शहरातील नागरिक सुविधेपासून वंचित आहेत यावर लोकप्रतिनिधी गप्प का जनतेची कामे होत नसतील तर राजीनामे द्यावे असाही सूर उमटत आहे कर भरूनही सुविधा मिळत नसतील तर कर कशासाठी भरायचा असाही प्रश्न उपस्थित होत आहे काळ्या यादीतील स्थापत्य कंपनीवर आयुक्त मेहरबान का आजही स्थापत्य कारभार पाहत आहे यास जबाबदार कोण त्यांना कामाचे आदेश आहेत का कंपनीने तीन कोटींची देयकेत सादर केली असून आयुक्त कविता द्विवेदी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध असूनही काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत या सर्व प्रकारावर सामान्य प्रशासन विभाग प्रमुख जबाबदार असल्याने येथील कर्मचारी चिरीमिरी घेतल्याशिवाय एकही काम करत नसल्याचे बोलले जात आहे जे कर्मचारी हप्ता देतील त्यांनाच महत्त्वाचा टेबल मिळत असल्याने इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या म्हणजे एक प्रकारे शिक्षा देण्याचे कार्य होताना दिसत आहे यावर आयुक्तांनी ठोस निर्णय घ्यावा अशीही मागणी होत आहे बदली प्रक्रिया झाल्यास थोडा का होईना फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर आयुक्तांनी योग्य निर्णय घेऊन होणाऱ्या शहराच्या दुर्दशा यातना यापासून नागरिकांना धीर द्यावा अशी शहरात चर्चा जोर धरत आहे यावर आयुक्त कशा प्रकारे लगाम लावतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन